नमस्कार, महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा क्रमांक 175 मध्ये मी मोरे रामेश्वरी आपलं हार्दिक स्वागत करते. इयत्ता 8वीसाठी पाठ 9 इसवीसन 1857 स्वातंत्र्य संग्राम तास दुसरा. तर आज आपण मंगल पांडे विषयी माहिती मिळवणार आहोत. संग्रामाचे आयोजनाने मंगल पांडे. इसवीसन 1857 मे महिन्याच्या 31 तारखेला देशात ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेविरुद्ध संग्रामाचे आयोजन झाले होते. त्यात नानासाहेब पेशवे, बहादूर जफर, कुंवर सिंग, अवधचा नवाब वगैरे शामिल झाले होते. कुशाल आणि बहादूर सेनापती तात्या टोपे आणि कुशाग्र बुद्धीने आयोजन करणारे रंगाबापूजी तथा प्रखर धाराशास्त्री पत्रकार अजित मुल्ला यांनी सुद्धा भाग घेतला होता. संग्रामासाठी प्रजेला तयार करण्यासाठी सैनिकांसाठी पोळी म्हणजे रोटीचे प्रतीक होते आणि प्रजेच्यासाठी कमळाची प्रतीके होते. असे 21 गावापर्यंत पोहोचविण्यात आले होते. मौलवी, पुजारी, भक्त, फेरीवाले, लोकनायक, ओलिया वगैरेंनी त्याच्यात भाग घेतला होता. एलिफंट रायफलीत गाय आणि डुकराच्या चरबीयुक्त कारतूसांना वापरण्यासाठी मंगल पांडे याने विरोध केला. या घटनेमुळे 31 मे रोजी निश्चित झालेल्या संग्रामाची सुरुवात अगोदरच झाली. आयोजन विस्कळीत झाले. परिणामी संग्रामाचा उद्देश पूर्ण होऊ शकला नाही. आता आपण पुढे मंगल पांडेविषयी माहिती मिळवणार आहोत. उत्तर प्रदेशातील बिलिया विस्ताराच्या नगवा गावातील ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या आणि 7 रुपयाच्या पगारावर ब्रिटिश लष्करात असणारे मंगल पांडे 21 मार्च रोजी संग्रामासाठी तयार होऊन गेले. 26 वर्ष वयाच्या मंगल पांडेने युद्धाच्या पोशाखात सज्ज कपाळास तिलक लावून मैदानात उतरला. बाकीच्या सैनिकांना पण ललकारले. सैनिक पण त्यांच्याबरोबर होते, परंतु 31 मेपर्यंत वाट बघण्यास सहमत नव्हते. मंगल पांडे एवढे धैर्य ठेवू शकला नाही. त्याला पकडण्याचा हुकूम मेजर हुसेनने केला, पण कोण मारणार? मंगलच्या रायफलीने त्याला घायळ करून मारून टाकले. दुसऱ्या अधिकाऱ्यास पण मंगलने धूळ चाटवले. हिंदू शिपायांची या पवित्र ब्राह्मणाची धरपकड करण्याचे नाकारले, परंतु शेवटी ब्रिटिश सैन्याचा घेरा वाढल्यामुळे मंगल पांडेने स्वतःचा आत्मबलिदानाचा मार्ग निवडला. रक्ताने माखडलेल्या शिपायास ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले, कारण त्यांच्याकडून 1857 स्वातंत्र्य संग्रामाच्या आयोजनाची माहिती मिळवायची होती. 6 एप्रिल 1857 मंगलवर सैनिकाचे न्यायालय चे नाटक सुरू झाले. संपूर्ण कार्यवाही इंग्रजीत चालविण्यात आली आणि फाशीची सजा देण्यात आली, परंतु इंग्रजांच्या या देशभक्त शिपायाकडून कोणतीच माहिती मिळू शकली नाही. 8 एप्रिल सकाळी 5:30 मंगल पांडेला फाशीवर लटकण्यात आले. अशा प्रकारे श्री मंगल पांडे इसवीसन 1857 संग्रामाचा प्रथम हुतात्मा झाला. तर या मुद्द्यांची नोंद करायची आहे.